आणि आता काही बातम्या मुसळधार पावसाच्या, कारण राज्यात पाऊस जोरदार बरसतोय मंडळी. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. विदर्भात चंद्रपुरात ग्रामीण भागासह सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील माळडोंगरी इथला तलाव फुटला आणि पावसाचं पाणी सर्वदूर शेतात पसरलं. शेतपिकांचं मोठं नुकसान झालं. गावातल्या घरांमध्ये सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात शिरलंय. चंद्रपुरातच वर्धा नदीवरील पूल हा पाण्याखालती गेला आहे, त्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस आहे, त्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते. सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेनं वाहू लागला आहे. तर साताऱ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक ओव्हरफ्लो झाला असून धरणातील पाणी साठ्यात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. कोल्हापुरात मुसळधार पाऊस बरसला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते. नदी इशारा पातळीकडे वाटचाल करते. जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखालती गेले असून पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेरून वाहू लागलंय. ही खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आमचे एक प्रेक्षक कापसे यांनी घेतलेली ड्रोनच्या माध्यमातली ही खास दृश्य. हे सगळं झालं पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ. इकडे कोकणात कसा पाऊस बरसतोय तेही पाहूयात. मुसळधार पाऊस बरसतोय. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस आहे, त्यामुळे खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. इकडे राजापुरात कोदवली नदीसुद्धा इशारा पातळीवर पोहोचले. तिकडे नारंगी नदीनंसुद्धा धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. आपण ही चारही दृश्य पाहतो. दरम्यान कोकण किनारपट्टीचा प्रामुख्यानं रत्नागिरी जिल्ह्यातला सर्व समुद्र किनारा हा असा खवळलेला आहे. अनेक ठिकाणी 2 ते 4 फूट उंचीच्या लाटाही समुद्रात येताना दिसत आहेत. नवी मुंबईच्या बहुसंख्य भागात तुफान पाऊस झाला. रविवारचा दिवस असल्यानं लोक निवांत होते, पण सखल भाग जलमय झाला. रस्ते पाण्याखालती गेल्यानं वाहतुकीला त्याचा फटका बसलाय. 2 दिवसांच्या पावसात बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यानं नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं नाले सफाईचे जे दावे करण्यात आले होते ते फोल ठरले असं नागरिकांचं म्हणणं आहे. आपण नवी मुंबईतली संध्याकाळी 5 ची ही दृश्य पाहतो आहोत. काही रस्ते तर नदी आहेत की काय असंच भासत होते. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबूयात. पण पावसाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आणि मराठा आंदोलनात नेमकं काय चाललंय हे पाहण्यासाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.